आज आपण वर्ग समीकरण म्हणजे काय आणि वर्ग समीकरणाचे सामान्य रूप काय असते ते अभ्यासणार आहोत. वर्ग समीकरण म्हणजे काय? तर वर्ग समीकरण ही अशी समीकरणे असतात ज्या एका चलातील समीकरणांचा घातांक अपूर्ण संख्या असतो आणि त्या समीकरणातील चलाचा मोठ्यात मोठा घातांक हा 2 असतो. अशा समीकरणांना वर्ग समीकरण असे म्हणतात. म्हणजेच वर्ग समीकरण असण्यासाठी 2 अटी ह्या आवश्यक असतात. पहिली अट की त्या वर्ग समीकरण त्या समीकरणामध्ये चलाचे सर्व घातांक हे पूर्ण संख्या असायला हवी. आणि दुसरी अट त्या समीकरणातील चलाचा मोठ्यात मोठा घातांक हा 2 असायला पाहिजे. या 2 अटीची पूर्तता करणारा समीकरण याला आपण वर्ग समीकरण असे म्हणतो. चला आपण आता बघूया उदाहरण. बघा फळ्यावर मी 2 समीकरण लिहिली होती. त्यातील पहिलं समीकरण आहे 3x² + 5x + 7 = 0. विद्यार्थी मित्रांनो, या समीकरणामध्ये जर आपण चलाचा घातांक चेक केला तर 2 या चलाचा घातांक 1 आणि याचा 0 म्हणजे येथे घातांक पूर्ण संख्या आहे. घातांक काय आहे? पूर्ण संख्या आहे. पहिली अट पूर्ण झाली. दुसरी अट दिलेल्या समीकरणामध्ये चलाचा मोठ्यात मोठा घातांक 2 आहे. मोठ्यात मोठा घातांक काय असायला पाहिजे? दुसऱ्या अटीत मोठ्यात मोठा घातांक 2 आहे. म्हणून हे जे समीकरण आहे 3x² + 5x + 7 = 0 याला आपण वर्ग समीकरण असे म्हणू शकतो. आता या दुसऱ्या समीकरणाचा विचार केला तर बघा 5m³² + 7m - 8 = 0. या समीकरणामध्ये सर्व घातांक हे पूर्ण संख्या आहेत. पहिली अट पूर्ण होते परंतु चलाचा मोठ्यात मोठा घातांक हा 3 आहे, 2 नाही. म्हणून या समीकरणाला आपल्याला वर्ग समीकरण म्हणता येणार नाही. तर यावरून वर्ग समीकरण म्हणजे ज्या समीकरणामध्ये चलाचे पूर्ण घातांक हे पूर्ण संख्या असतात आणि त्यातील चलाचा मोठ्यात मोठा घातांक हा 2 असतो, अशा समीकरणांना आपण वर्ग समीकरण.